नमस्कार, दीपावळीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज मी तुम्हाला माहिती देणार आहे ती म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजनाची। मागच्या आपण बघितलं की काली चौदस म्हणजे नरक चतुर्थीचा दिवस जो आहे तो काली चौदस म्हणजे काली माती देवतेचं कसं पूजन करावं हे सांगितलं आणि तो दिवस काली माता देवतेचा आहे। अनेक वेळेला आपण फक्त लक्ष्मीचंच पूजन, लक्ष्मी कुबेराचंच पूजन फक्त दिवाळी म्हणजे समजतो असं नाही। अनेक देवतांचं पूजन हे अतिशय जरूरी यामध्ये आहे आणि ते नरक चतुर्थीला काली माती देवतेचं पूजन झालेलं आहे। मागच्या वेळी तुम्ही बघू शकता। नंबर एक, नंबर दोन, आज म्हणजेच 24 तारखेला लक्ष्मी कुबेर पूजा म्हणजे लक्ष्मी मातेचं यावेळेला हे स्थान आहे आणि कुबेर देवतेचं स्थान असलेला हा दिवस आहे। या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर या देवतेचं पूजन आपल्याला करणं गरजेचं आहे। आता लक्ष्मी माता आणि कुबेर देवता हे दोन देव एकत्र आपण फक्त आणि फक्त दीपावलीच्या दिवशीच आणतो, बाकी दिवशी हे वेगवेगळे ठेवले जातात। अनेक जण पैशाच्या तिचूरमध्ये कुबेर ठेवायला जातात, हे 100% चुकीचं आहे। कुबेर देवताचं अस्तित्व हे तुमच्या घराच्या उत्तर दिशेला आहे। जसं या भारतामध्ये कुबेर देवतेचं स्थान हे हिमालयामध्ये उत्तर दिशेला आहे, म्हणून तुमच्या घराचं जे कपाट आहे हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवलं तर पैसा टिकतो, हे मी 20 वर्षापासून सांगत आलेलो आहे। यासाठी माझा कुबेराचा वेगळा प्रोडक्ट आहे, तो उत्तर भिंतीला पैशाच्या कपाटासमोर ठेवायचा आहे। आणि पैसे ज्यात ठेवायला पाहिजे तो मनी बॉक्स पण आहे की ज्यामध्ये पैशाची पूजा तुम्ही जर दीपावलीला केली तर वर्षभर तुम्हाला पैशाचं कधीही कमतरता भासणार नाही। हजारो लोकांनी ह्याचा या 8 वर्षामध्ये उपयोग केलेला आहे, भारतात आहे, भारताबाहेर आहे, 10 ते 12 कंट्रीमध्ये याचा वापर होतो आणि सगळ्यांना रिझल्ट हा पॉझिटिव्हच आहे। तर लक्ष्मी कुबेर पूजन हे व्यवस्थित करता यावासाठी लक्ष्मी आणि कुबेराचे मूर्ती असलेले प्रोडक्ट मी काढलेले आहे आणि कुबेराच्या खाली कुबेर यंत्र, लक्ष्मीच्या खाली लक्ष्मी यंत्र आणि लक्ष्मीचा ओम श्री नमा मंत्र, ओम कुबेराय नमा हे दोन मंत्र त्या ठिकाणी स्क्रीन केलेले आहेत, हे तुम्हाला त्या दिवशी म्हणायचे आहेत। सगळ्यात महत्वाचं हे जे आहे लक्ष्मी कुबेर पूजन तुम्ही देवतेचं देवघरामध्ये केलं, देवघराच्या बाहेर केलं तुम्ही लक्ष्मी कुबेर पूजन की तेच लक्ष्मी कुबेर पूजन जे काय फ्रेम आहे वास्तू प्रोडक्ट तयार केला तो तुमच्या देवघराच्या वर तुम्ही ठेवायचा आहे, म्हणजे वर्षभर तुम्ही लक्ष्मी कुबेर या देवतेचं दर्शन तुम्हाला होईल। त्याचबरोबर हे दोन जे मंत्र आहेत ओम श्रीम नमः ओम कुबेराय नमः हे तुमच्या डोळ्यांनी कायम स्कॅन होत राहतील की ज्यामुळं लक्ष्मी आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद हा तुम्हाला वर्षभर राहील। लक्षात घ्या, आपण लक्ष्मी कुबेराचं पूजन वर्षातून एकदाच करतो आणि सगळ्यांना बोनस एकदाच मिळतो। जर लक्ष्मी कुबेराचं पूजन जर दररोज तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर केलं तुम्हाला पैशाची कमतरता कधीही येणार नाही। हा पॉईंट लक्षात ठेवून कॉपीराइटेड प्रोडक्ट काढलेला आहे, तुम्ही नक्की तो घ्या आणि त्याचा वापर करा। हे जर लक्ष्मी कुबेर या देवतेचं, त्याबरोबर ज्या ठिकाणी पैसा ठेवतो तो मनी बॉक्स पण त्या लक्ष्मी कुबेर देवतेच्या बाजूला ठेवून त्यामध्ये श्रीयंत्र जे आहे ते ठेवून त्याची पूजा करायची। आता असा प्रश्न येतो, माझ्या घरात तर एवढं मोठं श्रीयंत्र आणून ठेवलेलं आहे, पितळेचं आहे, रंगीत वगैरे आहे, हेवी मेटलचं आहे, तर रुद्र मी 2 TV चॅनलला पण दाखवले मागच्या वीकमध्ये की रुद्र यामन या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, माझ्याकडे तो पुरावा आहे की जर श्रीयंत्र तुम्हाला तयार करायचं असेल तर ते श्रीयंत्र 7 तोळ्यापेक्षा कमी त्याचं वजन असायला पाहिजे। 7 तोळ्यापेक्षा जास्त कोणत्याही धातूचं श्रीयंत्र बनलेलं असेल तर ते निषिद्ध आहे, ते लक्ष्मी देवतेचा अपमान आहे असं आहे। नंबर एक, नंबर दोन, जर पुष्कराज किंवा स्फटिक किंवा डायमंड किंवा कोणत्याही स्फटिकाचं जर श्रीयंत्र असेल ते कितीही मोठं पर्वत एवढं असेल तरी सुद्धा चालू शकतो, दगडामध्ये कोरलं पर्वत एवढं असेल तरी सुद्धा चालू शकतो, नॅचरल कंडिशन असेल तर ते चालू शकतो। याचं उदाहरण तुम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेला तर महालक्ष्मी देवतेच्या उजव्या बाजूला तुम्हाला दगडामध्ये कोरलेलं एक श्रीयंत्र नक्की दिसेल। तुम्ही कोल्हापूरच्या मंदिरात जर तुम्ही दर्शन घेतला तर न विसरता कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेल्यानंतर स्पेसिफिकली विचारा ते कुठं आहे, चांगलं 1.5 मीटरचं श्रीयंत्र आहे, त्याला काचेनं झाकलेलं आहे, वरून तुम्ही ते बघू शकता, पद्मपृष्ठ या प्रकारचं ते श्रीयंत्र आहे। तर या श्रीयंत्राची पूजा जी मी जे श्रीयंत्र तयार केलेलं आहे 24 कॅरेट गोल्डचं जे तयार केलेलं श्रीयंत्र आहे प्लेटेड आहे, ते तुम्ही ते 7 तोळ्यापेक्षा कमी वेटचं आहे, ते तुम्ही देवघरात ठेवा, त्याचं पूजा करा, तुम्हाला त्या 100% रिझल्ट हा यायलाच पाहिजे। कारण
जे ग्रंथात दिलेले त्या ग्रंथात दिलेल्या नियमानुसार त्याचं वजन मी ठेवलेलं आहे आणि हे करण्यासाठी मला जवळ 6-7 वर्ष लागले अभ्यास करून. म्हणून आजपर्यंत मोठं श्रीयंत्र कधी कुणाला मी आयुष्यात या 30 वर्षात कधी दिलेलं नाही. ते तयार करून ते पूजा करा, देवतेचा लक्ष्मीदेवचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. ते श्रीयंत्र आणि गजलक्ष्मी म्हणून माझं एक आहे की बसलेली महालक्ष्मी साईडला दोन गज आणि त्यासमोर असलं श्रीयंत्र, ह्याची पूजा तुम्ही मनी बॉक्स मध्ये करा. ओम श्रीम नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम क्रैम श्रीम, असे बरेच मंत्र माझ्या वास्तुपोर्टवर आहेत. ते तुम्ही म्हणू शकता आणि ते पूजा करू शकता. तुम्हाला 100% रिझल्ट चांगला येणार आणि त्याबरोबर लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी फक्त कलश ठेवून पूजा केलं तर असं असत नाही. भारतीय संस्कृती ही मूर्ती देवता, त्याचं यंत्र आणि त्याचं असलेला मंत्र, या 3 गोष्टीवर अवलंबून आहे हे लक्षात घ्या. आपल्याकडे एक पण देवता असं नाहीये की त्याला अस्तित्व नाहीये. प्रत्येक देवतेला मूर्ती आहेच आहे आणि हे मूर्ती जी आहे हे या प्रत्येक मूर्तीचं वर्णन वेदामध्ये केलेलं आहे आणि या मूर्ती संबंधी डिटेलायझेशन ऋषी मुनींनी अंतर्धान असलेल्या अवस्थेत ब्रह्मदेवाच्या श्वासोच्छ्वासाच्या रिदम मधून ते ऐकून, म्हणून काय म्हणतात वेदांना श्रुती म्हणतात, ते ऐकून त्या देवतेचं स्वरूप वेदामध्ये मांडलेलं आहे आणि त्या वेदामध्ये मांडलेल्या देवतेच्या स्वरूपानुसार ती मूर्ती तयार झालेली आहे. रंगरूप तयार झालेलं आहे आणि ते ऋचामध्ये आपल्याला वेदात दिसतं आणि त्याचा मंत्र आणि त्याचं यंत्र पण हे तयार झालेलं आहे. लक्षात घ्या, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला खूप डिटेलमध्ये असलेली आपली भारतीय संस्कृती आहे. फक्त आपल्यापर्यंत स्क्रिप्टिंग पोचलेलं नाही म्हणून दगडामध्ये देव नसतो अशा अनेक लोक डायलॉग मारतात पण त्यांना संस्कृती काय आहे कुणालाही माहिती असत नाही. डीपमध्ये गेल्यानंतर वेदापर्यंत गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो. हा आजचा विषय नाही आहे, सांगायचा मुद्दा एवढाच आहे की लक्ष्मी कुबेर पूजन जे आहे हे व्यवस्थित करता यावं, यासाठी काय काय पाहिजे हे मी सांगितलं. 9 लवंगा जे आहेत हे 9 लवंगा चांदीच्या वाटीमध्ये ठेवून ओम श्रीम नमः हा तर जप 1008 वेळेला या लक्ष्मीपूजनाला तुम्ही 100% म्हणा, नंबर 1. नंबर 2, लक्ष्मीपूजन करताना तुमचं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला नसलं पाहिजे, पश्चिमेला पण चालेल पण दक्षिणेला नसायला पाहिजे. नंबर 3, लक्ष्मीला आवडणारा पदार्थ म्हणजे पायस तो नैवेद्य दाखवायला पाहिजे, ते म्हणजे दूध साखर आणि तांदूळ चे खीर पायस हे लक्ष्मीला आवडतं नैवेद्य आहे तोच केला पाहिजे, तरच हा पावला जातो. आणि कुबेर देवतेला जे तुम्हाला नैवेद्य करायचं आहे तो नैवेद्य काय आहे, किशमिश म्हणजे मनुके, काळे मनुके जे आहेत हे कुबेर देवतेचं सगळ्यात महत्वाचा नैवेद्याचा पार्ट आहे. बाकीचे ड्रायफ्रूट ऍड करू शकता पण ब्लॅक कलरचे मनुके जे आहेत ते मात्र कुबेर देवतेचं किशमिश म्हणतो ते कुबेर देवतेचं मेन नैवेद्य. ह्या 2 गोष्टी तुम्ही तेव्हा दाखवणं अतिशय गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं कुबेर लक्ष्मी त्याबरोबर विष्णू पण तेवढाच महत्वाचा आहे. विष्णू जिथं तिथं ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी लक्ष्मी स्थानापन्न होणारच आहे. म्हणून माझ्या प्रोडक्टमध्ये वी व्यंकटेश आहे म्हणजे व्यंकटेश बाळाची फ्रेम ही अतिशय महत्वाची आहे. ते प्रत्येकानं घेतली असेलच, नसेल तर तुम्ही घ्या. तुम्ही दरवाज्यासमोर मी तुम्हाला लावायला सांगितले ते तुम्ही तेव्हा दिवाळीच्या दरम्यान तुम्ही देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करा म्हणजे लक्ष्मी आणि नारायण या दोघांची पूजा आणि कुबेर देवतेचं पूजा पण होईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, एकच दिवस असा आहे लक्ष्मीपूजनाचा की जेव्हा इंद्राला महत्व आहे. गणपतीला सुपर ठेवून करतो आपण, इंद्राला पण महत्व आहे. तर नेटवर जाऊन इंद्राचे तुम्ही फोटो ऐरावत बसलेला इंद्र ठेवू शकता. ओम इंद्राय नमः असा जप आहे तो पण 108 म्हणणं गरजेचं आहे. त्या दिवशी मात्र इंद्र देवतेला मान हा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेला मान नक्की आहे. आता यामध्ये अजून एक गोष्ट आहे लक्षात घ्या की बळीराजाला जेव्हा विष्णू देवतेनं त्याचा संहार केला, बळीराजाला जेव्हा 3 पावलांचा त्यांना वर मागून घेतला तेव्हा 3rd पाऊल जेव्हा त्याने डोक्यावर बळीराजाच्या ठेवलं तेव्हा बळीराजा काय म्हणाला की दीपावलीचे जे 3 दिवस आहेत ते 3 दिवस मला लोकांनी स्मरण करायला पाहिजे आणि माझी अशी अपेक्षा आहे की लक्ष्मी देवतेचं 1 दिवस, दीपावलीचा 1 दिवस जो आहे त्या दिवशी
लक्ष्मी नारायण जोडीनं एक दिवस एक रात्र तुम्ही त्या घरामध्ये वास कराल की ज्या ठिकाणी तुमची पूजा केली जाईल। म्हणून दिवाळीचा एक दिवस असा आहे ते बळीराजाने मागून घेतलेला आहे की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची जोडी जी असते ही त्या दिवशी स्थानापन्न घरामध्ये असते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्ष्मी कुबेराचं पूजन करतो पण विष्णूचं पूजन पालन पोषण करणारा देवताचं पूजन पण आजच्या दिवशी होणं गरजेचं आहे। हे सगळं आपण व्यवस्थित मांडून केलं आणि मंत्र वगैरे म्हटले तर त्या दिवशी ब्रह्मांडामध्ये पूर्ण लक्ष्मीचं तेज पसरलेलं असतं, त्याचा आपल्याला इफेक्ट आपल्या घरावर आपल्या संसारावर आपल्या कुटुंबावर नक्की होईल आणि वर्षभर तुम्हाला पैशाची कमतरता कधी राहणार नाही। धन्यवाद, परत भेटू अजून एका आपल्या पाडव्यासंबंधीच्या व्हिडिओसाठी। तोपर्यंत धन्यवाद।